मिळकत कर आणि करमणूक करात पुढील आर्थिक वर्षात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले मिळकत कर आणि करमणूक करांचे दर पुढील आर्थिक वर्षातही कायम ठेवणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज स्थायी समितीमध्ये ज्या प्रमुख विषयांना आपण मान्यता दिली त्यातील सर्व नागरिकांकरता जो आनंद देणारा निर्णय आपण आज घेतला की प्रॉपर्टी टॅक्समध्ये सलग 5व्या वर्षी आपण कुठल्याही प्रकारची करवाढ न करण्याचा निर्णय आज स्थायी समितीमध्ये घेतला. तो दरवर्षी टॅक्स आज प्रशासनाचं डॉकेट होतं, त्याकरता खास सभेची आपण खास सभा ही जनरल बॉडीची घेतली जाणार आहे. म्हणून आज स्थायी समितीमध्ये जो विषय आला होता प्रशासनाने नेहमीप्रमाणे वाढ सुचवली होती, परंतु गेली 2.5 वर्ष मी स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना महापालिकेचं उत्पन्न वेगवेगळ्या माध्यमातून वाढवणं हे आपल्याला अपेक्षित आहे. जो सर्वसामान्य नागरिक नियमितपणे टॅक्स भरतो त्याच्यावर कुठल्या प्रकारचा बोजा न वाढवता, आणि ते आपण प्रमाणानुसार सिद्ध केलेलं आहे की मागील 2 वर्षात जवळजवळ ह्यावर्षी 1000 ते 1.5 हजार कोटी रुपयांचं महापालिकेचं उत्पन्न वाढवत असताना मागच्या वर्षी तेवढंच उत्पन्न वाढवत असताना कुठल्याही प्रकारची करवाढ न करता वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण उत्पन्न वाढवलं. ह्यापुढीलही काळात अशाच पद्धतीचे उत्पन्न वाढीचे वेगवेगळे स्रोत उत्पन्न करून विकासांच्या कामाला गती देण्याचा आमचा निश्चय आहे, आणि त्या अनुषंगाने कुठल्या प्रकारची करवाढ आत्ता आपण प्रशासनाने सुचवलेली ती मान्य केली नाही. पुढील काळातसुद्धा कुठल्याही प्रकारची वाढ करवाढ असेल इतर कुठल्याही ह्याच्या चार्जेसमध्ये वाढ न करता उत्पन्नाचे इतर मार्ग शोधून महापालिकेचं उत्पन्न वाढवून विकासाची कामं केली जातात.